इन दिस लेक्चर वी विल कंटिन्यू फ्रॉम दिस ई इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेर बाय सी. दिस इज द एनर्जी स्टोर्ड इन कपैसिटर. तर पा ही अर्थ आहे. इथे एक बॉडी आहे. या बॉडीवर एम जी फोर्स ऍक्ट होत आहे आणि या फोर्समुळे ही बॉडी खाली येत आहे. ही बॉडी जर या साईडला येत असेल तर याची पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत आहे की पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत आहे, लवकर सांगा. तर हा ऑब्जेक्ट किंवा ही बॉडी इथे आल्यानंतर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज झालेली असेल. अर्थवर आल्यानंतर झिरो सर्वांना माहीत आहे. म्हणजेच काय होत आहे पहा, इथे ही जी बॉडी आहे ज्या डायरेक्शनमध्ये जात आहे, म्हणजेच या बॉडीवर ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट होत आहे त्या डायरेक्शनमध्ये जर ही बॉडी जात असेल तर पोटेन्शियल एनर्जी काय होते, डिक्रीज, हे लक्षात ठेवा. तर ही जी एनर्जी आहे ही एनर्जी इथे कोणती आहे, इलेक्ट्रो स्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, त्यालाच तुम्ही शॉर्टकट मध्ये म्हणता एनर्जी स्टोर्ड बाय कपॅसिटर, एनर्जी स्टोर्ड इन कपॅसिटर. बट याचं ओरिजिनल नाव काय आहे, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. तर आता तुम्हाला माहीत झालं ही पोटेन्शियल एनर्जी आहे जी या सिस्टममध्ये स्टोर झाली आहे किंवा रिलीज झाली असेल. तर ते डिपेंड करेल या सिच्युएशनवर, म्हणजेच या सिस्टमची थोडक्यात या सिस्टमची एनर्जी वाढली आहे का या सिस्टमची एनर्जी कमी झाली आहे हे आपण डिस्कस करत आहोत. तर तुम्हाला माहीत आहे हे लॉजिक लक्षात ठेवा. त्यानंतर इथे पहा ही प्लेट या साईडची कशी आहे, पॉझिटिव्ह. ही प्लेट या साईडची कशी आहे, निगेटिव्ह. तर या प्लेटवर ही प्लेट या डायरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट करत आहे क्यू स्क्वेअर अपाऊन 2a एप्सिलॉन नॉट. कोणत्या डायरेक्शनमध्ये, या डायरेक्शनमध्ये. मग ही प्लेट या डायरेक्शनमध्ये जायला हवी होती आणि ती गेली आहे असं आपण कन्सिडर केलं आहे. ज्यावेळेस ही इकडे जात असेल त्यावेळेस पोटेन्शियल एनर्जी इन्क्रीज होत असेल की पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत असेल, लवकर सांगा. याला तुम्ही अर्थ कन्सिडर करा. हा पॉझिटिव्ह चार्ज, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारी प्लेट, तिला तुम्ही अर्थ कन्सिडर करा. ही म्हणजे छोटीशी बॉडी कन्सिडर करा. तर ही या डायरेक्शनमध्ये जात आहे, त्या बॉडीवर त्याच डायरेक्शनमध्ये फोर्स ऍक्ट होणार हे बरोबर, त्याच वेळेस ती बॉडी इकडे जाईल. तर ज्या डायरेक्शनमध्ये या बॉडीवर म्हणजेच निगेटिव्ह चार्ज असणाऱ्या प्लेटवर फोर्स या डायरेक्शनमध्ये ऍक्ट होत असेल आणि ही प्लेट इकडे जात असेल तर पोटेन्शियल एनर्जी बाय दिस लॉजिक काय होत असेल, पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होत असेल. कोणत्या साईडला, जर ही प्लेट या साईडला गेली तर, येतंय का लक्षात, जर ही प्लेट राईट साईडकडून लेफ्ट साईडकडे गेली कारण त्या प्लेटवर फोर्स त्याच डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होत आहे राईट टू लेफ्ट. जर ही बॉडी म्हणजेच ही प्लेट इकडे गेली तर पोटेन्शियल एनर्जी डिक्रीज होणार. पहा ही बॉडी म्हणजे निगेटिव्ह चार्ज असणारी प्लेट, अर्थ म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज असणारी प्लेट. निगेटिव्ह प्लेट पॉझिटिव्हकडे येत आहे कारण फोर्स अर्थ या बॉडीवर या डायरेक्शनमध्ये एक्झर्ट करत आहे. त्याचप्रमाणे या निगेटिव्ह प्लेटवर पण फोर्स याच डायरेक्शनमध्ये एक्झर्ट होत आहे. म्हणजेच ही प्लेट जर इथे आली तर पोटेन्शियल एनर्जी कमी असेल, जर ती प्लेट इथे आली तर पोटेन्शियल एनर्जी अजून कमी झालेली असेल आणि इथे आल्यानंतर झिरो. आलं लक्षात. म्हणजेच या सिच्युएशनमध्ये या डायरेक्शनमध्ये पोटेन्शियल एनर्जी काय झाली पाहिजे, डिक्रीज. पण बट आपला पिचा सोडत नाही. बट ही प्लेट कुठे आहे आता, इथे आहे. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये या प्लेटवर फोर्स अप्लाय होत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, त्या डायरेक्शनमध्ये ही प्लेट जातच नाही कारण आपण जाऊच देत नाही.
कारण आपण जाऊच देत नाही। सुरुवातीला या दोघांमध्ये डिस्टन्स डी होतं, ते नंतर झिरो झालं, नंतर ते परत आपण डी केलं, बरोबर। तर ती प्लेट आता या घडीला या सिच्युएशनला सध्या राईट नाऊ कुठे आहे? ज्या डायरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट होत आहे त्या डायरेक्शनमध्ये नाही, त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आहे, म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी इथे काय झाली पाहिजे? इन्क्रीज इन्क्रीज इन्क्रीज, म्हणजेच इथे जे काम झालं असेल, दॅट इज वर्क डन बाय अस, वर्क डन बाय अस टू मूव दिस प्लेट, अँड दिस वर्क डन इज इक्वल टू इन्क्रीज इन इन्क्रीज इन द एनर्जी ऑफ द सिस्टम। हा जो सिस्टम आहे पॅरलल प्लेट कॅपॅसिटरचा, ही प्लेट सुरुवातीला इथे आहे, ही इथून एवढं डिस्प्लेसमेंट झालं, डिस्टन्स दोघांमधलं वाढलं, डिस्टन्स दोघांमधलं वाढलं म्हणजेच एनर्जी वाढली, आणि ही एनर्जी वाढलेली या सिस्टममध्ये स्टोअर होते, तेवढं वर्क डन आपल्याला करावं लागतं, आणि तेवढं काम आपण केलं आहे म्हणजेच एवढी एनर्जी तिथे इन्क्रीज झाली असेल, आणि ही इन्क्रीज झालेली एनर्जी त्या सिस्टममध्ये स्टोअर केली असेल, त्या सिस्टममध्ये स्टोअर केली असेल म्हणजेच आपण म्हणतो एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर, बरोबर। तिथे एवढी एनर्जी इन्क्रीज झाली आहे, एवढी 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी, एवढी एनर्जी तिथे इन्क्रीज झाली आहे, तेवढी एनर्जी इन्क्रीज झाली आहे म्हणजेच या कॅपॅसिटरने एवढी एनर्जी 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी एवढी एनर्जी स्टोअर केली असेल, त्यालाच आपण म्हणतो एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर ऑर एनर्जी स्टोअर्ड इन कॅपॅसिटर। आलं लक्षात? दिस इज स्मॉल डिस्कशन, इन्क्रीज डिक्रीज ऑर ही एनर्जी स्टोअर केली जाते, आणि ही एनर्जी बराबर असते कुणाच्या? वर्कडनच्या, आणि वर्कडन म्हणजेच चेंज इन एनर्जी। हे सर्व लक्षात ठेवा, हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना खूप महत्त्वाचं आहे। तर पहा, E इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी, सीन डोक्यात असलाच पाहिजे, पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, एनर्जी स्टोअर्ड बाय पॅरलल प्लेट कॅपॅसिटर ऑर एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर, एनी कॅपॅसिटर। नाउ सी, चार्ज प्लस मायनस चार्ज याचा स्क्वेअर डिवायडेड बाय सी इज कॅपॅसिटन्स ऑफ दिस पॅरलल प्लेट कॅपॅसिटर। याची काहीतरी स्टोअर करण्याची क्षमता असेल, काहीतरी ताकद असेल, काहीतरी स्ट्रेंथ असेल, त्यालाच आपण म्हणतो कॅपॅसिटन्स ऑफ दिस कॅपॅसिटर सी, म्हणजे क्यूचा स्क्वेअर डिवायडेड बाय कॅपॅसिटन्स त्याचा हाफ, तेवढी एनर्जी हा पॅरलल प्लेट कॅपॅसिटर स्टोअर करत असेल। नाउ वी नो दॅट क्यू इज इक्वल टू सी व्ही, किंवा सी इज इक्वल टू क्यू बाय व्ही, बरोबर। कॅपॅसिटन्स किती असतो? चार्ज डिवायडेड बाय पोटेन्शियल डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स लक्षात ठेवा। तर इथे क्यू इज इक्वल टू सी व्ही ठेवा, याला इक्वेशन नंबर 1 द्या, नंतर फ्रॉम इक्वेशन 1 ई इज इक्वल टू काय येईल? हाफ क्यू स्क्वेअर म्हणजेच सी व्ही स्क्वेअर, सी स्क्वेअर व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय सी, एक सी कॅन्सल होईल, तर 1/2 सी व्ही स्क्वेअर। खूप वेळेस यूज होणारा 5-star, खूप वेळेस यूज होणारा, बरोबर, कारण बॅटरी सप्लाय करावाच लागतो म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स अवेलेबल असेल। कॅपॅसिटन्स, कॅपॅसिटरचं नाव घेतलं की कॅपॅसिटन्स आलाच, म्हणजे सी व्ही चार्ज पण आलाच, पण हा खूप वेळेस यूज होतो सी व्ही स्क्वेअर, इट इज व्हेरी सिमिलर टू एम व्ही स्क्वेअर, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही स्क्वेअर, हाफ एम व्ही स्क्वेअर, पण इथे वेगळं आहे, लक्षात ठेवण्यासाठी हे सांगितलं आहे, नाहीतर म्हणाल मास म्हणजे सी आणि व्ही म्हणजे व्ही, हा व्ही पोटेन्शियल आहे, पोटेन्शियल ड्रॉप आहे, पोटेन्शियल डिफरन्स आहे, हा व्ही स्पीड आहे, लक्षात ठेवा। तर एक फॉर्म आपल्याला नवीन भेटला, याला 2 द्या। पहा आता सी व्ही मध्ये भेटला म्हणजे कॅपॅसिटन्स माहीत असेल तर आपण हा फॉर्म्युला यूज करू शकतो, चार्ज माहीत असेल तर हा
म्हणजे हे दोन माहीत असतील तर हा कॅपॅसिटन्स आणि पोटेन्शियल माहीत असेल तर हा आणि क्यू आणि व्ही म्हणजे चार्ज आणि पोटेन्शियल माहीत असेल तर कोणता, तर तो पण आपण डिराईव्ह करू शकतो 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी। तर इथे पहा आपल्याला क्यू पाहिजे व्ही पाहिजे सी नको आहे, तर सी इज इक्वल टू काय आहे क्यू वाय व्ही, तर 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी ची व्हॅल्यू किती आहे क्यू बाय व्ही इज इक्वल टू 1/2 एक क्यू कॅन्सल क्यू हा व्ही वर जाईल व्ही 1 सो 1/2 क्यू व्ही ई इज इक्वल टू म्हणजेच 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन सी नंबर 2 1/2 सी व्ही स्क्वेअर 3 1/2 क्यू व्ही हे तिन्ही फॉर्म्युलेज आहेत एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर एनर्जी स्टोर्ड इन कॅपॅसिटर। तिन्ही तुम्हाला पार्ट करायची गरज नाही आहे, तिघापैकी एक कोणताही पार्ट करा। माझ्या मते तुम्हाला हा सोपा वाटत असेल हा एम व्ही स्क्वेअर तसंच याला पण पार्ट करा हा सी व्ही स्क्वेअर एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर। तर नाऊ सी एनर्जी डेन्सिटी इन इलेक्ट्रिक फील्ड। एनर्जी डेन्सिटी म्हणजे काय, एनर्जी स्टोर्ड बाय कॅपॅसिटर पर युनिट व्हॉल्यूम, पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच यू बाय व्ही, इथे आपल्यासाठी ई बाय व्ही बरोबर। कुठे तुम्हाला असं दिसेल, कुठे तुम्हाला असं दिसेल, आपण ई कन्सिडर केलं आहे एनर्जीसाठी, सो ई बाय व्ही एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच एनर्जी डेन्सिटी, सो ई बाय व्ही हे आपल्याला फाईंड करायचं आहे इन इलेक्ट्रिक फील्ड। तर ही पॉझिटिव्ह प्लेट सोपं आहे हे, आतापर्यंत सर्व कळलं असेल तर आता काहीच प्रॉब्लेम नाही। ही मायनस, तर इथे असेल इलेक्ट्रिक फील्ड ई, कारण इथून पुढे जे काही मी बोलेन ते तुम्हाला माहीतच असेल। प्लस क्यू चार्ज मायनस क्यू चार्ज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह डिस्टन्स बिटवीन दिस टू प्लेट इज डी वन। नाऊ आपण काय केलं पाठीमागे, या प्लेटमध्ये या दोन प्लेटमध्ये काय आहे फोर्स ऑफ अट्रॅक्शन, पण आपण काय केलं याच्यावर अपोजिट डायरेक्शनमध्ये फोर्स एक्झर्ट करून या दोघांमधली दूरी, या दोघांमधली दूरी वाढवली। म्हणजेच सीन आपण असा केला, ही एक प्लेट, ही एक प्लेट, प्लस 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 मायनस 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 प्लस क्यू चार्ज मायनस क्यू चार्ज डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड ई, इथे डिस्टन्स असेल डी टू। आलं लक्षात काय केलं आहे, सिंपल पॅरलल प्लेट कॅपॅसिटर, त्या पॅरलल प्लेट कॅपॅसिटरच्या दोन प्लेट, त्या दोन प्लेटपैकी एक पॉझिटिव्ह प्लेट, त्या दोन प्लेटपैकी एक निगेटिव्ह चार्ज असणारी प्लेट, प्लस क्यू मायनस क्यू दोघांमध्ये डिस्टन्स डी वन, या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन होत आहे आणि तो फोर्स किती आहे क्यू स्क्वेअर अपाऊन टू ए एप्सलॉन नॉट, क्यू स्क्वेअर अपाऊन टू ए एप्सलॉन नॉट एवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन इथे असेल। तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाल्यानंतर या दोन प्लेट अशा होतील, त्या दोन प्लेट त्यानंतर आपण कशा बनवल्या आहेत अशा, म्हणजे असं होतं ड्यू टू इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन ते असं झालं, असं झाल्यानंतर आपण असं केलं। आलं लक्षात 1 2 3। तर आता आपल्याला पाहिजे एनर्जी डेन्सिटी। एनर्जी डेन्सिटी म्हणजे पहा इथे जो स्पेस असेल, इथे जो स्पेस असेल या दोन स्पेसमध्ये काही डिफरन्स आहे की नाही, तर याचा आन्सर असेल येस, इथे एवढा एरिया आहे, इथे एरिया इन्क्रीज झाला आहे ते आपण पाहिलं पाठीमागे। हे पहा ओरिजिनल पोझिशन फायनल पोझिशन
दोघांमधला एरिया इन्क्रीज झाला. अगोदर एवढा एरिया होता, आता एवढा एरिया आहे. याच दोन प्लेट मी तिकडे ड्रॉ केल्या आहेत या पोझिशन मध्ये. तर आपल्याला माहित आहे एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर, एनर्जी स्टोअर्ड बाय कॅपॅसिटर किती असते? U इज इक्वल टू E इज इक्वल टू किती असते सांगा? 1/2 क्यू स्क्वेअर डी डिवाइडेड बाय, इथे किती आहे डी वन, डिवाइडेड बाय ए एप्सिलॉन नॉट, 2A एप्सिलॉन नॉट एवढी एनर्जी स्टोअर केली जाते. तर इथे किती असे सांगा? U इज इक्वल टू E इज इक्वल टू 1/2 क्यू स्क्वेअर डी टू डिस्टन्स बिटवीन टू प्लेट्स डी टू डिवाइडेड बाय एरिया सेम असेल, एप्सिलॉन नॉट सेम असेल. तर याला तुम्ही यू वन म्हणा, याला यू टू म्हणा, म्हणजेच ई वन ई टू आपल्यासाठी. तर इथे एनर्जी या सिस्टमची एवढी आहे, इथे या सिस्टमची एनर्जी एवढी आहे. तर आपण पाठीमागे पाहिलं ही एनर्जी म्हणजे कोणती एनर्जी आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी, इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी. मग ही एनर्जी काय होते हे पण आपल्याला माहिती आहे, इन्क्रीज झाली आहे. मग कितीने ही एनर्जी इन्क्रीज झाली असेल हे आपण फाइंड करू शकतो की नाही? फायनल मायनस इनिशियल. सो चेंज इन एनर्जी म्हणजेच डेल्टा ई, दॅट इज इन्क्रीज इन एनर्जी, इन्क्रीज इन एनर्जी, इन्क्रीज इन एनर्जी किती असेल? 1/2 क्यू स्क्वेअर डी टू डिवाइडेड बाय ए एप्सिलॉन नॉट मायनस इनिशियल एनर्जी किती आहे? हाफ क्यू स्क्वेअर डी वन डिवाइडेड बाय ए एप्सिलॉन नॉट, 1/2 कॉमन क्यू स्क्वेअर कॉमन ए कॉमन एप्सिलॉन नॉट कॉमन डी टू मायनस डी वन. दिस इज एनर्जी इन्क्रीज इन एनर्जी. एवढी एनर्जी इन्क्रीज झाली असेल जी आपल्याला माहीत आहे इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल एनर्जी या सिस्टममध्ये इन्क्रीज होते ती वर्क डनच्या बरोबर असते. इन्क्रीज इन एनर्जी डेल्टा ई इज इक्वल टू वर्क डन, आणि ती किती असते? 1/2 क्यू स्क्वेअर अपॉन ए एप्सिलॉन नॉट ब्रॅकेटमध्ये डी टू मायनस डी वन, इक्वेशन नंबर वन. तर पहा इथे या दोन प्लेट एकमेकापासून दूर गेल्यानंतर व्हॉल्यूम पण इन्क्रीज झाला असेल की नाही इथे पहा. ज्यांना इमॅजिन झालं नसेल ते लोक इथे पहा, या दोन प्लेट, या दोन प्लेट एवढ्या दूर नेल्या, इथे एक प्लेट असेल तर पहा करस्पॉन्डिंग हे असा असेल, हा पॉईंट इथे, हा पॉईंट इथे पहा, व्हॉल्यूम पहा, व्हॉल्यूम इन्क्रीज झाला असेल की नाही गेस करा. व्हॉल्यूम इन्क्रीज झाला असेल की नाही इथे पहा, व्हॉल्यूम किती आहे? एवढंच व्हॉल्यूम आहे. ज्यावेळेस ही दुसरी प्लेट या साईडची प्लेट नंबर टू, ही प्लेट नंबर वन, प्लेट नंबर टू वन इथे आहे, टू आपण एवढ्या दूर घेऊन गेलो डिस्टन्स डी टूला, तर व्हॉल्यूम इन्क्रीज झाला असेल की नाही? तर आन्सर काय असेल? येस. म्हणजे ओरिजिनली इथे एक प्लेट आहे, ही प्लेट आपण इथे घेऊन आलो, सुरुवातीला या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? डी वन. आता त्या दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे? हे डिस्टन्स आहे डी टू. तर पहा डिस्टन्स इन्क्रीज किती झाला आहे, हे डिस्टन्स किती आहे, हे डिस्टन्स एवढं डी टू आहे, एवढं डी वन आहे, डी वन मायनस करा, एवढं डिस्टन्स असेल की नाही? ही प्लेट इथे डिस्प्लेस झाली आहे, ही प्लेट इथे आली आहे, किती डिस्टन्सने आली असेल? तर इजी आहे फाइंड करणं, या दोघांमधलं डिस्टन्स तुम्हाला माहीत आहे, आलं लक्षात? ही प्लेट, ही प्लेट, या दोघांमधलं डिस्टन्स डी टू आहे. ओरिजिनल पोझिशन इथे होती या प्लेटची, तेव्हा डिस्टन्स डी वन होतं दोघांमधलं, आता दोघांमधलं डिस्टन्स डी टू आहे. तर हे डिस्टन्स फाइंड करू शकता की नाही? हे किती असेल? डी टू मायनस डी वन. आणि ही जी प्लेट आहे या प्लेटचा एरिया किती आहे? ये. तर व्हॉल्यूम, तर इन्क्रीज इन व्हॉल्यूम, इन्क्रीज इन व्हॉल्यूम किती असेल?
इन्क्रीज इन वॉल्यूम किती असेल, एरिया इनटू दिस हाइट पा सिलिंडर, हाइट एरिया वॉल्यूम एरिया इनटू हाइट, या प्लेटचा एरिया किती आहे ए इनटू हाइट किती आहे वाढलेली, हा टोटल नाही टोटल टोटल डी टू आहे, इनिशियल डी वन आहे, आपल्याला पाहिजे इन्क्रीज इन वॉल्यूम, तर किती असेल डी टू मायनस डी वन, एवढं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आहे। तर आता पहा व्हॉल्यूम आपल्याकडे किती आहे ए डी टू मायनस डी वन, एवढं व्हॉल्यूम इन्क्रीज झालं आहे, एवढ्या व्हॉल्यूमसाठी एनर्जी किती इन्क्रीज झाली आहे, एनर्जी इथे पहा किती आहे वन बाय टू क्यू स्क्वेअर अपाऊन ए एप्सिलॉन नॉट डी टू मायनस डी वन, आलं लक्षात, एवढं व्हॉल्यूम जेव्हा इन्क्रीज झालं तेव्हा एनर्जी एवढी इन्क्रीज झालेली आहे। म्हणजे आपण इन्क्रीज इन व्हॉल्यूम पण फाईंड केलं, इन्क्रीज इन एनर्जी पण फाईंड केली, तर एवढं व्हॉल्यूम ज्यावेळेस इन्क्रीज झालेलं दिसलं त्याच वेळेस आपल्याला एवढी एनर्जी इन्क्रीज झाली आहे हे पण कळलं। तर इथून आपल्याला फाईंड करायचं आहे काय, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, एवढ्या एवढी एनर्जी आहे एवढ्या व्हॉल्यूम मध्ये। तर पर युनिट व्हॉल्यूम फाइंड करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, याला डिवाइड करावं लागत असेल, करावं लागेल नॉट असेल, करावं लागत करावं लागतंच बाय दिस टोटल व्हॉल्यूम। तर आलं लक्षात, एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम तुम्हाला फाइंड करायचं आहे, तुम्ही कसंही फाइंड करू शकता, एवढी एनर्जी अवेलेबल आहे एवढं व्हॉल्यूम अवेलेबल आहे। तर एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम म्हणजे ई बाय व्ही, तर एनर्जी किती आहे ई बाय व्ही, ई किती आहे वन बाय टू क्यू स्क्वेअर अपाऊन ए एप्सिलॉन नॉट डी टू मायनस डी वन डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे ए डी टू मायनस डी वन, सो ई बाय व्ही, सिंपल ई एवढं आहे व्ही एवढं आहे ई बाय व्ही, तसंच ई बाय व्ही सिंपल। तर कॅन्सल करा काय होत असेल, तर डी टू मायनस डी वन, डी टू मायनस डी वन कॅन्सल, तर वन बाय टू क्यू स्क्वेअर ए मल्टीप्लाय होईल, ए स्क्वेअर होईल, एप्सिलॉन नॉट येईल, याला म्हणा स्टार स्टार स्टार, जेवढे स्टार द्यायचे तेवढे स्टार द्या, ई बाय व्ही इज इक्वल टू वन बाय टू, इथे पहा इथे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर आहे इथे स्क्वेअर नाही, तर घ्या करून स्क्वेअर, काय जात आहे आपलं मल्टीप्लाय करा यानी, तर पहा ब्रॅकेट क्यू अपाऊन ए एप्सिलॉन नॉट, याला ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणा, आणि इथे एप्सिलॉन नॉट जो आपण ॲडजस्ट केला आहे, तर लक्ष द्या क्यू अपाऊन ए एप्सिलॉन नॉट हे काय आहे, क्यू अपाऊन ए एप्सिलॉन नॉट काय आहे, तर पहा ते काय आहे, ही एक प्लेट ही एक प्लेट, पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज, इथे एक पॉईंट असेल, या दोघांच्या मध्ये इलेक्ट्रिक फील्ड असेल पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह, ही ई किती असेल, ही एक लार्ज प्लेन सीट आहे, या प्लेन सीटमुळे इथे जे इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याची डायरेक्शन अशी असेल, या निगेटिव्ह चार्जमुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड असेल त्याची डायरेक्शन पण अशीच असेल, बरोबर, कारण पॉझिटिव्हसाठी अवे निगेटिव्हसाठी टूवर्ड्स, म्हणजे दोघांची डायरेक्शन पहा, याची डायरेक्शन सेम आहे। तर प्लेन सीट परत प्लस 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 प्लस, या प्लेन सीटमुळे इथे इलेक्ट्रिक फील्ड किती असतं, सिग्मा अपाऊन टू एप्सिलॉन नॉट, म्हणजेच सिग्मा म्हणजे चार्ज पर युनिट एरिया इज इक्वल टू चार्ज पर युनिट एरिया, म्हणजे टू ए चार्ज पर युनिट एरिया एप्सिलॉन नॉट, हे झालं या प्लेटमुळे, एवढंच या प्लेटमुळे असेल, कारण इथे क्यू चार्ज आहे इथे पण क्यू चार्ज आहे, हा प्लस आहे हा मायनस आहे एवढाच डिफरन्स आहे, पण मॅग्निट्यूड इथे जेवढा चार्ज आहे तेवढाच चार्ज इथे आहे, तर काय कराल तुम्ही सांगा, इथे अजून एवढंच फील्ड असेल त्याच डायरेक्शनमध्ये, म्हणजेच टोटल टोटल काय असेल, क्यू अपाऊन टू ए एप्सिलॉन नॉट प्लस या प्लेटमुळे क्यू अपाऊन टू ए एप्सिलॉन नॉट, हे भरपूर वेळा केलं आहे घाबरू नका, इथे नाही कळलं तर पाठीमागच्या कुठल्या तरी लेक्चरमध्ये तुम्हाला हे कळलं असेल, तिथे फक्त मी सिग्मा लिहिलं आहे, तर काय येईल इथे डबल होईल टू कॅन्सल होईल क्यू बाय ए
एप्सिलॉन नॉट, दिस इज इलेक्ट्रिक फील्ड इन साइड दिस टू प्लेट्स, क्यू बाय ए एप्सिलॉन नॉट, ब्रैकेट मध्ये पहा, क्यू बाय ए एप्सिलॉन नॉट म्हणजेच ई। तर इथे ई ठेवू शकतो आपण, ई एनर्जी आहे लक्षात ठेवा, हा ई 1/2, हा ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे, इथे लिहा फील्ड ई ई, डोंट गेट कन्फ्यूज। तर इथे स्क्वेअर आहे इन टू एप्सिलॉन नॉट, दिस इज एनर्जी स्टोर्ड पर युनिट वॉल्यूम, दॅट इज ई बाय व्ही इज इक्वल टू 1/2 एप्सिलॉन नॉट ई स्क्वेअर। आलं लक्षात, एका युनिट व्हॉल्यूममध्ये एवढी एनर्जी स्टोअर केली जात असेल। काय समजलं नसेल तर विचारा, अभ्यास करत रहा। ऑल द बेस्ट, थँक्यू।